और बात करेंगे जालना की, जहां पर दीप प्रज्वलित कर मूली की पूजा की गई है। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में सुगर्स फैक्ट्री के अध्यक्ष सतीश गाडगे पाटिल शामिल हुए हैं। इस मौके पर गाडगे पाटिल ने कहा कि अन्य फैक्ट्री के मुकाबले अब सुगर्स फैक्ट्री में किसानों को ज्यादा भाव मिलेगा। उन्होंने कहा कि प्रतिस्पर्धा किसानों के लिए होनी चाहिए। आगे उन्होंने कहा कि अब फैक्ट्री गन्ने की गालप में सबसे अव्वल रहेगी। कार्यक्रम में किसानों और सभासदों की बड़ी संख्या में मौजूदगी रही। हरकत नहीं कि आपण परिसरातल्या कोणत्याही कारखान्याबरोबर निश्चितच भाव देऊ, कारण स्पर्धा ही शेतकऱ्यांसाठी झाली पाहिजे आणि ती करण्यासाठी या ठिकाणी समृद्धी साखर कारखाना सक्षम आहे। त्यामुळे इथून पुढे ऊसाच्या बाबतीत जी स्पर्धा होईल त्यात समृद्धी साखर कारखाना निश्चितच दोन पावलं पुढे राहील, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही। बऱ्याच वेळेस काय होतं बांधवांनो, एक 5-10-12 सीझन आहे, त्यातले 4 सीझन आपले चांगले गेले। 150 कोटीला कारखाना त्या ठिकाणी कर्जात होता, या 4 सीझन तुम्ही दिलेली 7, पावसाने दिलेली 7 असं करत असताना आपण हा कारखाना ह्या वर्षी जवळपास कर्जमुक्त करत आहोत। आणि कर्जमुक्त झाल्यामुळे याचा फायदा जो इथून पुढे ऊस उत्पादक सभासदाला होणार आहे। जसं मी सांगितलं की बरेच शेतकरी त्या ठिकाणी मला म्हणायचे, साहेब 100 रुपये कमी आले, 200 रुपये कमी आले, ठीक आहे। माझी बायको म्हणते आपल्याला साखर नाही मिळाली, त्या कारखान्याला काही साखर देऊ नका।